नाही साहेब, बघा का जे चुकलं ते चुकलं, हे चुकीचं झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजप आमदारांचं एक पितळ उघडं पाडलं. एका निवेदनावर भाजप आमदारांनी कशा डबल सह्या केल्या हे अजित पवारांनी दाखवत ही पोलखोल केली. त्यावेळी अजितदादांनी विरोधी आमदारांना टोमणे देखील मारले आणि या दरम्यान ते गिरीश महाजनांवर भडकले सुद्धा. पहा विधानसभेत नेमकं काय घडलं. जशा पद्धतीनं ह्या गोष्टी इथं काढण्यात आल्या तशा प्रकारे देवेंद्रजी मला उद्धव ठाकरे साहेबांच्या करता एक पत्र दिलं गेलं, परंतु त्याच्यामध्ये तुमची सहीच नाही, बाकीच्या सगळ्यांच्या सह्या. त्याच्यामध्ये मुनगंटीवार साहेबांनी स्वतःची पहिली सही घातली, राधाकृष्ण जे आमच्याकडं तुमच्याकडे गेले त्यांची दुसरी घातली, आणि बाकीचे मग बबनराव पाचपुते वगैरे त्याच्यातले 10-15-20% तर आमच्याकडचेच लोक आहेत, त्याच्यामध्ये काही बाहेरची लोक नाहीत. आणि ह्या सह्या करताना गंमत आता तुम्हाला दाखवतो. राधाकृष्ण विखे पाटलांची इथं सही आहे बरं का, दादाजी केचेंची इथं आहे, श्वेताताई महालेंची इथं आहे. आता पुन्हा पुढे जर गेला तुम्ही, राधाकृष्ण विखे पाटील इथं सही आहे, दादाराव केचेंची इथं आज सही आहे, आणि पुन्हा श्वेता महाले. नाही बाबा, दोन कॉप्या नाही, मी फार बारकाईनं गिरीशजी बघितलंय. नाही साहेब, बघा का जे चुकलं ते चुकलं, हे चुकीचं झालंय. डबल डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न केला. मी आता दाखवतो ना, मला काय खोटं बोलायचं कारण आहे, त्याच्यात विशेष काही नाही. हा, दानाच्या संदर्भातले त्यांनी हे घोषणा करावी म्हणून त्यांची मागणी आहे, त्याच्याबद्दलच आहे, त्याच्यात आशिषची पण सही आहे, तर ह्या बद्दलच आहे. पण हरकत नाही, तुमची मागणी आम्ही मागे सांगतो. तुम्ही सारखं आमच्यावर नाराज होता की तुम्ही सांगता की धानाला बोनस नाही देणार, बोनसच्या ऐवजी आम्ही एकरीवर काढणार आहे. एकरी काढण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला. थोडासा कधी कधी तुम्ही थोडासा पेशन्स अजिबातच ठेवत नाही, अजिबात म्हणजे अजिबात. कसं तुम्हाला काहींनी सांभाळलं कुणाला श्लोक,